मंडळी जय जवान जय किसान। आज आपण मायणी मैदानात आलेलोय आणि मायणी मैदानात कुठली कुठली बैल आलेत हे तर दाखवतोच, परंतु आत्ता फक्त एक 7 ते 8 पिकअप आलेत आणि मैदानाला सुरुवात होईल साधारण सकाळी। थंडीचा दिवस असल्यामुळं जरा गाड्यांना लेट होणार, परंतु आत्ता 7 ते 8च गाड्या आल्या त्या आणि काय काय मोठे गाडी मालकसुद्धा आलेले आहेत। गौतम भैया काकडे आलेत आणि मैदानाच्या फाट्या तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, एकदम जबरदस्त अशा फाट्या त्या दिवशी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवलेत। आणि आता बैल आपण थोड्या उशिरानं घेऊ, कारण 7 ते 8च बैल आत्ता पिकअप मैदानामध्ये उतरलेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आज कुठली बैल आल्यात। किंवा मैदान तर चांगलं होणारच, परंतु बैलंसुद्धा आज मोठी मोठी या ठिकाणी येणार आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय, या साईडला 2 पिकअप आहेत, इकडे 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 फक्त पिकअप आलेले आहेत। बऱ्याच दिवसातून आजारातून बरा झालेला वडकेकरांचा पक्षी तो पण मैदानात आलेला आहे। आणि आता मैदानात कुठली कुठली बैल येतात, फाट्या दाखवाय कुठली बैल येतील हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। बैल आता फाटे दाखवायला यायला लागलेले आहेत। वजीर आलाय बघा, रानपळाय असल्यामुळं चांगलं रानपळाय असलं की बैल लांबून येते ती। निसर्ग गार्डन ज्या सुंदर बैलाचे मालक तात्यांचा वजीर मैदानात आला, कारण फाटीच तशी बक्षीस जरी कमी असलं किंवा काय असलं तरी पण फाटी जर जबरदस्त असली तर गाडी मालक पळायला याला काचकूच करत नाहीत। आणि फाट्या खरोखर चांगले आहेत, थांबायला जागा आहे, सुंदर मैदान आणि मैदानात म्हणावे अशा अजून गाड्या उपस्थित नाहीत। दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बाबांचा स्क्रीनवरती बघताना, तर P3 लाईव्हचा आपला कॅमेरामन तसंच चांगलं समालोचन करतो, यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा टाकतो, असा नाव काय, सूरज पाटील, सूरज पाटील पवन यादव यांचं शूटिंग करण्याचं काम करतोय। आणि आज पवन यादवच्या वरती पवन यादव चॅनेलवरती P3 लाईव्हवरती तुम्ही लाईव्ह बघू शकताय आणि त्यांचा हा कॅमेरामन एकदम चांगल्या चांगल्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो। फक्त झूम करू नका गाड्यावरती, सगळ्यांच्या गाड्या दाखव। त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक रणजित शेठ सुद्धा उपस्थित झालेले आहेत।